नमस्कार मेघनाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत मस्त अशी व्हेज बिर्याणी कशी करायची ही परफेक्ट मेजरमेंटसहित आणि परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे याच्यामध्ये तर आपल्याला अर्धा किलो तांदूळ आणि अर्धा किलो मिक्स भाज्या असं प्रमाण ठेवायचं आहे त्याची मिळून आपल्याला अर्धा किलो व्हेज बिर्याणी तयार होते तर अशा पद्धतीत तुम्ही ऑर्डरसुद्धा घेऊ शकता तर दोन्हीची क्वांटिटी मिळून आपल्याला अर्धा अर्धा किलो ज्यावेळेला आपण अर्धा किलो बिर्याणीची ऑर्डर घेतो त्यावेळेला तांदूळ पाव किलो घेतात किंवा भाज्या पाव किलो असं मिळून अर्धा किलो प्रमाण नाही होत तर आपल्याला जेवढा तांदूळ आहे तेवढ्याच भाज्या आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला ही व्हेज बिर्याणी बनाय बनवायची पूर्ण नॅचरल कलरमध्ये मी बनवली आहे कुठलेही आर्टिफिशियल कलर्स यूज केलेले नाहीत आणि मसाल्यांचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे तर व्हिडिओ स्टार्ट टू एंड नक्की बघा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर येतील सोबत बेल ऐकूनही जरूर प्रेस करा तर इथं आपण बिर्याणी राईस वापरला आहे अर्धा किलो थोडासा पिवळसर दिसतो तुम्हाला तांदूळ असाच वापरायचा आहे आपल्याला जुना तांदूळ वापरायचे आहे नवीन तांदूळ घेतला तर ता तो चिकट होतो अखंड बिर्याणी राईस आहे हा अखंड तांदूळ आहे हा तर हा लूजमध्ये जो मॉलमध्ये वगैरे मिळतो तोच तांदूळ आहे मी इथे कुठल्याही ब्रँडचा तांदूळ यूज केलेला नाही आहे स्वच्छ धुवून आपल्याला निथळून घ्यायचं आहे ह्याचं स्टार्च पूर्ण निघून गेलं पाहिजे आणि एका बाउलमध्ये आपल्याला पंधरा ते वीस मिनटं पाण्यात भिजत घालायचं आहे तर इथे तुम्हाला भाज्या दिसतील मिक्स प्रत्येक भाजीचं वजनी प्रमाण शंभर ते दीडशे ग्रॅम आहे सिमला मिरची आहे गाजर आहे त्यानंतर फ्लॉवर आहे मटार आणि पनीर आणि चार ते पाच आपल्याला हिरव्या मिरच्या लागणार आहेत तर इथे सिमला मिरची मी दीडशे ग्रॅम घेतली आहे गाजर शंभर ग्रॅम आहे फ्लॉवर पण दीडशे ग्रॅम घेतला आहे मटार शंभर ग्रॅम पनीर शंभर ग्रॅम एका मोठ्या पातेल्यात आपल्याला पाचपट पाणी घालायचं आहे पाचपट ते सहा पट पाणी लागतं कारण हे पाणी आपण नंतर फेकून देणार आहोत तर त्यामध्ये दोन टेबलस्पून मीठ घातलं आहे मीठ आपल्याला जास्ती ठेवावं लागतं तर याच्यामध्ये आपण अखंड गरम मसाले घालायचे आहेत थोडे थोडे घालायचे आहेत खूप स्ट्रॉंग स्पायसेस नाही चांगले वाटत तर दोन ती तीन ती तमालपत्री आहेत दोन दालचिनीचे तुकडे जायपत्री आहे दोन वेलची चार घेतल्यात काळी मिरी आणि शहाजिरी आणि दोन लवंग आता आपण एकीकडे एक हे पाणी उकळेपर्यंत दुसरीकडे आपण भाजीची पण सुरुवात करणार आहोत भाजी शिजवून घ्यायची आपल्याला त्यामुळे मी एका साईडला पातेला तेल घातलं आहे आणि ते गरम करायला ठेवलं आहे ॲट अ टाईम आपल्याला दोन्ही गॅस चालू करायचे आहेत आणि दोन्हीकडेही काम करायचे तर इथे मी सगळे मसाले हे काढून घेणार आहे कारण फ्लेवर्स सगळे पाण्यामध्ये उतरलेत तर आपण ह्याच्यामध्ये तांदूळ घालूया जो आपण मरा मघाशी भिजत ठेवला होता तर इथं मी सगळा तांदूळ याच्यामध्ये घातला आहे आता हा चांगला बॉईल देत तोपर्यंत आपण ह्याची भाजी कशी करायची ते बघूया तर एका पॅन पॅन घ्या किंवा पातेलं घ्या त्यामध्ये मी तीन टेबल स्पून तेल घातलं आहे आणि इथे तीन मिडियम स्लाईसचे कांदे आहेत ते उभे स्लाइस करून घेतलेत आता आपल्याला हा सगळा कांदा तळून घ्यायचा आहे जो आपण बिर्याणीवरती पण घालतो आणि लेअर्स देताना पण घालावा लागणार आहे तर आता तांदूळ बघूया थोडासा शिजत आला आहे चेक करूया तर इथे फिफ्टी पर्सेंट आपला राईस कुक झाला आहे अजून आपल्याला शिजवावं लागणार आहे अजून आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के हा राईस कुक करून घ्यायचा आहे तर पुन्हा एकदा बघते मी एक दहा पाच मिनटानं पुन्हा एकदा चेक केलं आहे तर तांदळाचे तीन तुकडे पडत आहेत म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला तांदूळ कुक करायचं आहे बाकी तीस टक्के आपल्याला दम देताना कुक कर करायचं आहे आपण आता तांदूळ पूर्ण काढून घेऊया तोपर्यंत भाजीचा गॅस बंद केलेला आहे आपण तांदूळ पूर्ण पातेल्यातून काढून घेऊया तर तुम्हाला दिसत असेल पूर्ण शीत सगळं सुट्ट झालेलं आहे बिर्याणीसाठी तांदूळ मोकळा शिजायला हवा तरच बिर्याणी छान लागते व्हेज असो किंवा नॉन तर एका एक साईडला मी इथे कांदा पूर्ण लालसर रंगावर तळून घेतलेला आहे तुम्हाला दिसत असेल तर आपण काढून घेऊया तर कांदा पूर्ण आपल्याला तळून झाला आहे याच तेलात आपल्याला भाजी बनवायची याचा स्वाद खूप छान येतो त्यामुळे तेल मी तेच ठेवलं आहे त्याच्यामध्ये मी अखंड हिरवी वेलची चार टाकली दोन दालचिनी दोन लवंग आणि दोन तमालपत्री ह्याचा स्वाद भाजीमध्ये खूप छान उतरतो आणि मुळात म्हणजे हे आपण कांदा तळलेलं तेल त्याचा स्वाद छान येतो त्यामुळे तेच तेल वापरायचं आहे मीडियम साईजचे बारीक कट करून घेतलेले कांदे आहेत दोन हे छान आपल्याला परतून घ्यायचं आता कांदा थोडासा श्रिंक झाला की आपल्याला लगेचच चा याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आलं लसूण पेस्ट फ्रेश बनवा बिर्याणीसाठी आलं लसूण फ्रेश बनवली की बिर्याणीला स्वाद पण छान येतो तर इथे एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घेतली आहे आणि गॅस पूर्ण बारीक ठेवायचं आहे आता आपल्याला मोठ्या गॅसवर जर आलं लसूण पेस्ट घातली तर ती करपते आणि त्याचा स्मेल चांगला नाही लागत कुठल्याही पदार्थाला त्यामुळे पूर्ण बारीक लो फ्ले फ्लेमवर तुम्ही गॅसवर हे परतून घ्या कचवटपणा जाईपर्यंतच परतायचं आपल्याला त्यामध्ये अर्धा कप मी आता टोमॅटो प्युरी टाकली आहे एक टेबलस्पून बिर्याणी मसाला एक अर्धा चमचा हळद आहे आणि चार हिरव्या मिरच्या अर्धा टेबलस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर आहे त्यानंतर अर्धा टेबलस्पून गरम मसाला ले ले अर्धा टेबलस्पून धणा पावडर हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे परफेक्ट मेजरमेंट्समध्ये मी हे मसाले दिलेले आहेत त्याच मेजरमेंट्सनी घाला तुम्हाला दिसत असेल कलर खूप छान आलं आहे मस्त स्वास स्वाद पण छान येतो आणि सुगंधही मस्त सुटतो सगळ्या घरात तर इथे अर्धा कप फेटलेलं दही आहे दही आंबट नको आहे आपल्याला पूर्ण गोडसर दही हवं आहे तर अर्धा कप दही घातलं आहे आता हे छान परतून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे पाच मिनटं तुम्हाला दिसत असेल कलर खूप सुंदर आला आहे मीठ ह्याच्यामध्ये घालूया मीठ आपल्याला या ग्रेवीपुरतंच घालायचं आहे बाकी आपण राईसमध्ये मीठ बऱ्यापैकी सगळं घातलेलं आहे त्यामुळे फक्त भाजीपुरतं मीठ घालायचं आहे आणि सगळ्या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तर इथे मी सगळ्या भाज्या ॲड करते गाजर सिमला मिर्च फ्लॉवर आणि सगळ्यात शेवटी आपण पनीर टाकणार आहोत जेव्हा भाज्या आपल्या सगळ्या शिजून ये होतील त्यावेळेला आपण पन पनीर टाकायचं आहे तर या भाज्या आता आपल्याला पूर्ण मिक्स करून घेऊया आणि मग थोडं पाणी घालून आपल्याला हे रेग्युलर जशी आपण भाजी शिजत घालतो तशी शिजवायची तर यामध्ये महत्त्वाची टिप्स आत्ता कोथिंबीर आणि पुदिना ह्या भाजीमध्ये लागणारच आहे आपल्याला तर एक मुठभर कोथिंबीर घेतली आणि त्याच्या निम्मा पुदिना तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया याच्यामध्ये पाणी घालूया आणि एक झाकण ठेवून आपल्याला एक पाच ते सात मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे फार भाज्या शिजवायच्या नाही आहेत थोड्याशा तशाच राहिल्या पाहिजेत कारण भाजीला आपण बा म्हणजे एरवी शिजवतो तेव्हा त्या ते पूर्ण शिजवावे लागतात पण इथे आपल्याला थोड्या तशाच ठेवायचे आहेत कारण वरती आपण दम देणार आहोत तर इथे भज्या भाज्या बऱ्यापैकी शिजून झालेल्या आहे तर मी इथे पनीर ॲड करते आता पनीर घातल्यानंतर आपण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपल्या हाताला सॉफ्ट लागेल एवढीच भाजी आपल्याला शिजवायची बाकी आपल्याला बिर्याणीमध्ये फार गीच भाज्या नाही चांगल्या लागत त्यामुळे एवढ्याच पर्सेंटेजमध्ये भाज्या शिजवायच्या आहेत परत एकदा आपण कोथिंबीर आणि थोडासा पुदिना परत ॲड करणार आहोत ह्याचा स्वाद खूप छान येतो पुदिन्याचा आणि या भाजीला त्याचे टेस्ट उतरते त्यामुळे आपण भाजीत पण हे घालतो आहे तर आता आपण लेअर लेअरिंग करून घेऊया गॅस पूर्ण लो ठेवायचं आहे भाज्या पूर्ण शिजलेल्या आहेत तर इथे मी राईस घालते आता आणि भाजीचं प्रमाण आहे ते पूर्ण कोरडं नाही थोडंसं ओलसरपणा पाहिजे ग्रेवी दिसली पाहिजे तर त्याला दम लागेल नाहीतर मग खालून करपायला चालू होतं त्यामुळे ग्रेव्ही टाईप कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला भाज्या ठेवायच्यात थोडासा कांदा घालायचं आहे कोथिंबीर आणि पुदिना हे प्रत्येक लेअरला आपल्याला घालायचंच आहे पुन्हा आपण राईसचा लेअर देणार आहोत राईस तुम्हाला दिसत असेल पूर्ण मोकळा झालेला आहे अशा पद्धतीने आपल्याला राईस कूक करून घ्यायचं आहे आणि हा सत्तर टक्के राईस कूक झालेला आहे आपण आता ह्याच्यामध्ये तीस टक्के कूक करणार आहोत फक्त त्याला दम देताना आपल्याला व्यवस्थित तो कूक होतो तर हे परफेक्ट लक्षात ठेवा की आपल्याला लो फ्लेमवर आता हे सगळं करायचं आहे तर इथे आपण पूर्ण राईस आता घालून घेऊया वरती कोथिंबीर तळेला कांदा आणि पुदिना आणि इथं मी जे हे मिल्क केलेलं आहे दूध आहे याच्यामध्ये केशर घातलं आहे केशराचं दूध आहे तर हे सगळं आपण ह्याच्यावरती घालून घेऊया साधारण एक वन थर्ड कप एवढं दूध घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये केशर भिजत घातलं होतं तर ह्याच्यामुळे पण मॉइश्चर छान येतं आणि थोडंसं दोन चमचे आपल्याला वरून तूप टाकायचं व्हिडिओमध्ये स्किप झालं आहे तुम्ही जरूर टाका त्यामुळे मॉइश्चर चांगलं राहतं बिर्याणीला आणि वरती फॉईल पेपर लावून आता आपण हे पॅक करून घेऊया तर ह्याला दम चांगला लागेल त्यामुळे फॉईल पेपरने पॅक करून घ्या आता व्यवस्थित पॅक झाला आहे वरती मी झाकण ठेवलं आहे आता आपण खाली तवा ठेवला आहे गॅस आता पूर्ण मोठा आहे आणि आपण यावर हे पातेलं ठेवायचं आहे पाच मिनटं आपल्याला मोठ्या गॅसवर ठेवायचं आहे पाच मिनटानंतर मी गॅस करना है। लो टू मीडियम आहे लो टू मध्ये तर इथे आपल्याला पंधरा ते वीस मिनटं लो टू मीडियम गॅसवर बिर्याणी दम द्यायची बिर्याणीला तर इथे माझी पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत तो तुम्हाला काढून दाखवणारे आहे फॉइल पेपर फॉइल पेपर काढताना अगदी हळूहळ्या वाफ हातावर येते त्यामुळे एखादं काहीतरी चमचा उलटण्याने ते, ते सावकाश फॉइल पेपर काढा आता तुम्हाला दिसत असेल पूर्ण सुंदर असा भात तयार झाला आहे कलरही खूप परफेक्ट आला आहे आणि शीत पण छान मोकळं दिसतं आहे तर इथे आपल्या बिर्याणी व्हेज बिर्याणी तयार आहे अप्रतिम झाली आहे सुगंध तर मस्तच येतो आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे जरूर कळवा मी ते सर्व करून दाखवते काढून दाखवते तुम्हाला कलर एकदम परफेक्ट आला आहे पूर्ण नॅचरल कलर आहे आणि टेस्ट पण अप्रतिमच आहे तेव्हा नक्की ट्राय करा आणि मला जरूर कळवा तुमची रेसिपी कशी झाली आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील सोबत बेल ऐकॉनही जरूर प्रेस करा तर इथे सुंदर असा राईस तयार आहे पुन्हा भेटणारच आहोत मस्त अशा नवीन रेसिपीसह हो, तोपर्यंत तो बाय